पण ते म्हणतात ना असा फरक खूप सुरत आहे मंदिर सेवी. 7 ते 8 वेगवेगळे मंदिर वेगवेगळ्या कालखंडात तयार झालेले. कुठेही कागदचा तुकडा किंवा प्लॅस्टिकचा तुकडा आपल्याला दिसणार नाही आहे. 40 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे आणि इथे लगेच ठेवायला बॅग ठेवायला जागा नाही आहे. पण आम्ही आलो आहे आजच्या आमच्या पहिल्या स्टॉपला पटक कल्लूला. त्याच्यापूर्वी आम्ही नाश्ता करणार आहे, इडली वडा ऑर्डर केलेली आहे. सुप्रभात, गुड मॉर्निंग. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कपडे जरी येत असेल तरी दुसरा दिवस आहे आमचा. काल कर्नाटक दौऱ्यातला आमचा पहिला दिवस होता. आम्ही बदामीमध्ये होतो, बदामी फिरून मस्त मुक्काम केलो. आता बदामी झाल्यानंतर आज दुसरा दिवस आहे. आता आम्ही हंपीकडे निघणार आहोत. थोड्याच वेळात बाईक राईड करत आम्ही हंपीला पोहोचणार आहोत. कालचा अनुभव तर खूपच सुंदर होता. आता आम्ही मस्तपैकी रेडी झालो आहे, बॅग वगैरे पॅक झालेली आहे. आमची रूम चेकआउट करायची वेळ आलेली आहे. खूप छान आहे, कायम आठवणीत राहील अशी रूम आहे. हे काय वाटतं पूजा? मस्त छान वाटते. अजून डोळ्यातून झोप गेलेली नाही आहे, पण निघायचं आहे पुढच्या दरम्यान. चला भेटूया प्रवासात. आमचा प्रवास सुरूच आहे हंपीकडे जाण्याचा बदामीवरून. पण ते म्हणतात ना असा फरक खूप सुरत आहे मंदिर सेवी. रस्त्यामध्ये इतके सुंदर सुंदर दृश्य आम्हाला दिसतात. अगदी सकाळची वेळ आहे, प्रत्येक गावची धावपळ सुरू आहे शेतीकडे जाण्याची. हे हायवे आहे, इथून आम्ही बदामीवरून आलो आहे. आम्ही चाललो आहे हंपीकडे. रस्त्यामध्ये पट्टक्कल आम्ही स्टॉप घेणार आहे, ते आमची बाईक. अगदी छोटासा म्हणजे अगदी 18 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलो आहे आजच्या आमच्या पहिल्या स्टॉपला पट्टक्कल्लूला. त्याच्यापूर्वी आम्ही नाश्ता करणार आहे, इडली वडा ऑर्डर केलेली आहे. आलेली आहे इडली वडा. थोड्याच वेळात नाश्ता संपवून आम्ही मंदिर समोर पाहणार आहोत. नाश्ता संपवून आम्ही आलो आहे पट्टक्कलचे मंदिर समोर पाहण्यासाठी. हे जे मागं आहे तिथं एंट्री तिकीट घ्यावं लागतं. 40 रुपये म्हणजे 40 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे. आणि इथे लगेच ठेवायला बॅग ठेवायला जागा नाही आहे, त्यामुळं आमच्या पाठीवर जे सॅक आहे ते आम्ही सोबत घेऊन फिरणार आहोत मंदिर पाहण्यासाठी 1-1.5 तास. आता आपण एंट्री करूया. चला, हे एंट्री आहे. समोर दिसतंय ते पट्टक्कलचं मंदिर समूह आहे. आम्ही थोड्याच वेळात त्या प्रांगणात पोहोचणार आहोत. पूजा समोर चालतीये. आता आम्ही एंट्री घेऊन आत चाललो आहे. अतिशय वेल मेंटेन्ड, स्वच्छ. कुठेही कागदचा तुकडा किंवा प्लॅस्टिकचा तुकडा आपल्याला दिसणार नाही आहे. कायम कामगार एम्प्लॉईज जे आहेत ते इथं स्वच्छ करत असतात. आणि छान गार्डन डेव्हलप केलं आहे. मंदिर पाहून तुम्हाला रेस्ट घ्यायचं आहे तर गार्डनमध्ये तुम्ही आराम करू शकता. चालण्यासाठी छान लाल माती लाल दगडाच्या फरशा आहेत. गाव जरी दुर्लक्षित असेल तरी इथलं जे टुरिस्ट प्लेस आहे छान मेंटेन झालेलं आहे. सुंदर मंदिर समूह मला समोर दिसतोय. मंदिर परिसराच्या मंदिराच्या अगदी जवळ आलो आहे मी. इथे पण खूप स्वच्छ सुंदर आणि मेंटेन्ड आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही पाहू शकता कुठेही कचरा नाही. आपण आपल्या एरियात जेव्हा फिरतो तेव्हा पाहतो कायम प्लॅस्टिक वॉटर बॉटल या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण इथं खूप छान आहे. कर्नाटकातील मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या पट्टक्कल येथे चालुक्यकालीन वास्तुशैलीतील मंदिरे आहेत. 7व्या शतकाच्या आरंभी सुरू झालेले हे मंदिराचे बांधकाम 9व्या शतकापर्यंत असेच चालू राहिले. चालुक्यकालीन वास्तुतज्ञांनी मंदिरे बांधताना निरनिराळ्या धाटणीच्या वास्तुशैलीत प्रयोग केले.
हा मोठा मंदिर समूह आहे आम्ही पाहत आहोत. मस्त, तुम्हाला आधीच सांगितलं की स्वच्छ आहे, सुंदर आहे सगळा परिसर, आणि जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं इथं उपलब्ध आहेत. त्याची माहिती समोर बोर्ड आहे, ते तुम्ही पाहू शकता की गुगलवर वाचू शकता. अतिशय सुंदर आहे. पहिल्यांदा आम्ही जंबुलिंग देवस्थानला गेलो, जे मागं आहे. त्यानंतर आम्ही आता आलोय गलगनाथ मंदिरला. भारतात प्रामुख्याने आढळणाऱ्या द्राविड आणि नागर अशा 2 वास्तुशैलीतील मंदिरे येथे पाहायला मिळतात. त्यामुळे पट्टदकल मंदिर समूहाला तज्ज्ञांकडून वास्तुकलेची कार्यशाळा असे संबोधले जाते. या मंदिर समूहात एकूण 12 प्रमुख मंदिरे आहेत आणि ती पायवाटेने एकमेकांना जोडली आहेत. ही सर्व शिवमंदिरे असून त्यांच्या गाभाऱ्यात आजही चांगल्या स्थितीतील शिवलिंगे आहेत. पट्टदकल शहराला स्थानिक कन्नड भाषेत पट्टदकल्लू असे म्हणतात. पट्टदकल उत्तर चालुक्यांच्या राजधानीचे शहर होते. चालुक्य काळात हे स्थळ धार्मिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेचे प्रमुख केंद्र होते. हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. या ठिकाणी द्राविड, नागर आणि इतर स्थापत्यशैलीमधील मंदिरे एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. पट्टदकल येथील सर्वच मंदिरे वस्तुकला आणि शिल्पकला यांच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील मंदिर समूहातील विरूपाक्ष मंदिर सर्वात प्रेक्षणीय आहे. काही मंदिरावर कन्नड, संस्कृत आणि इतर भाषेतील शिलालेख आहेत. त्यातून चालुक्य घराण्याची माहिती मिळते. पुढच्या मंदिर समूहापाशी आम्ही आलोय. बोर्ड प्रमाणे हे मल्लिकार्जुन मंदिर आहे. द्रविडी शैलीत बनवलेलं हे मंदिर चालुक्य नरेश विक्रमादित्य द्वितीय म्हणजे इसवी सन 733 ते 744 यांनी हे बनवलेलं आहे. या मंदिर समूहातील विरूपाक्ष, मल्लिकार्जुन व संगमेश्वर ही मंदिरे द्राविड वास्तुशैलीत बांधलेली आहेत. विरूपाक्ष हे एकमेव मंदिर आज कार्यरत असून समूहातील सर्वात सुंदर व मोठे मंदिर आहे. इसवी सन 740 च्या सुमारास या मंदिराची रचना केलेली आहे. विरूपाक्ष मंदिरापाशी आम्ही आहोत. तुम्ही पाहताय मंदिराची मागची बाजू आहे. अतिशय सुंदर कोरीव काम केलेल्या मूर्त्या आहेत. काय पाहू काय नाही असं झालंय आम्हाला. पट्टदकल मंदिर समूहातलं हे विरूपाक्ष मंदिर अतिशय सुंदर सुबक कोरीव काम मंदिराच्या सगळ्या स्ट्रक्चरवर आहे. मूर्त्या हे खूप सुबक आहेत, म्हणजे अगदी पायथ्यापासून ते कळसापर्यंत खूप साऱ्या मूर्ती नक्षीकाम इथं कोरलेलं आहे. म्हणजे जर पुरेसा वेळ काढून आपण आलो आणि याबद्दल लिहिलेलं आर्किटेक्चर किंवा पुस्तक सोबत ठेवलं तर आणखीन आपल्याला पाहायला खूप छान वाटेल सर्व हे. हे बघा, मी जवळून दाखवतो तुम्हाला. मंदिराच्या रचनेवर कांचीवरमच्या कैलासनाथ मंदिराचा प्रभाव जाणवतो. वास्तूची लांबी 224 फूट तर रुंदी 105 फूट असून 5 स्तरांच्या चौथऱ्यावर हे बांधण्यात आलेलं आहे. मंडप आणि गर्भगृहाच्या भिंतींना प्रक्षेपणे आहेत, ज्यामुळे तेथे कोनाडे तयार झालेले आहेत. त्यामध्ये शैव आणि वैष्णव देवता तर काही ठिकाणी जाळीदार नक्षी असलेल्या खिडक्या कोरलेल्या आहेत. पट्टदकलचा सर्व मंदिर समूह आमचा पाहून झालेला आहे. आता आम्ही पुढच्या प्रवासात निघणार आहोत.
पण इथं जे अनुभव भेटले ते खूपच सुंदर होत. जवळपास 7 ते 8 वेगवेगळे मंदिर वेगवेगळ्या कालखंडात तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही सुस्थितीत सर्व मंदिरं आहेत. सगळ्या मंदिरात काही पूजा आज होणार होत नाही, पण समोर जे दिसते ते विरूपाक्ष मंदिर, इथे मोठा आजही शिवलिंग आहे आणि नित्यनियमाने आजसुद्धा इथं पूजा होते कायम. अतिशय सुंदर अनुभव आला. मागे मंदिर समूह आहे, आता आम्ही आराम करणार आहोत पाणी पिऊन. तर पूजाला कसं वाटलं सर्व आपण विचारूया. खूप सुंदर आहे मंदिर, आणि इथं वेगळे वेगळे प्रकारचे मंदिर आहेत. मल्लिकार्जुन मंदिर, अजून वेगळे जम्बू गळकनाथ टेम्पल आहे, आणि ते सगळं क्लीन मेंटेन करतायत. रोज रोज झाडू मारतात, रोज क्लीन करतात.